महाराष्ट्र द्रोह हा कायदा काढावा आणि याच्यावर कमीत कमी 3 वर्षाची सश्रम कारावास सुनावी, भले ती व्यक्ती कुठल्याही पक्षाची असू दे. कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा कसलाही प्रश्न संबंध नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, कर्मवीर भाऊराव पाटील असू देत, महात्मा ज्योतिबा फुले असू देत, ज्यावेळेला त्यांनी संस्था शाळा उभा केला होता त्यांची सगळी परिस्थिती अत्यंत चांगली होती. हे कुठं भीक मागायला गेले होते तो शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. आपल्याला माहीत असेल कोश्यारीनी मागं मराठा समाजावर बोलल्यानंतर 11 चौकात त्यांना प्रचंड मोठी निदर्शनं आम्ही केली, तरी कोश्यारीची भाषा सुधरत नाही. रणजित गांधी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी संस्था बंद आमच्या बंद ठेवतो म्हटले. नंतर धर्मराज काडाजी यांच्याशी संपर्क केला, त्यांनी संस्था बंद ठेवतो म्हटले. एडी जोशींना संपर्क केला, त्यांनी बंद ठेवतो म्हटले. महेश कोठे, देवेंद्र कोठेची संस्था ते सगळं बंद करतो म्हटले. मनोहर चव्हाणची असतील ती बंद करतो म्हटले. 16 डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांना प्रथम नमस्कार. आजची जी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व राजकीय पक्ष असोत कोणी असोत, महापुरुषांच्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योती फुले, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व अनेक महापुरुष यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्थ बोलणं केलं जात आहे. त्या संदर्भात ही मीटिंग सर्वपक्षीय, सर्व धर्म, सर्व जाती यांना घेऊन ही मीटिंग आज बोलवलेली आहे. तरी बंदचं आपण सर्वानुमते 16 डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो बंद सर्वांनी, सोलापूर शहरातील व्यापारी, सर्व कष्टकरी, सर्व व्यापारी, भाजीपाला किंवा इतर अत्यावश्यक वस्तू सोडून हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद सर्वानुमते एकमताने पुकारण्याचं शिवधर्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने घोषित केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, प्रत्येक वेळेस आपण त्यांना निषेध नोंदवायचा, सोडून द्यायचं, त्यांनी माफी मागायची, पुन्हा अजून परत करायचं तेच करायचं. हे किती 6 महिने झालं तेच चाललं आहे. प्रत्येक राष्ट्रपुरुषाची टिंगल टवाळी चालू केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, बाबासाहेब असू द्या किंवा महात्मा ज्योतिराव फुले, आता सावित्रीबाई फुले, ह्यांचा विषय तो कसा आहे बघितला नाही तुम्ही? लाजिरवाणी गोष्ट. एक राज्यपाल, त्याला राज्याचं नेतृत्व दिलं, त्याला त्यांनी राज्य कसं ठेवायचं हे माहिती पाहिजे. तोच मनुष्य जर असं बोलत असेल तर राज्याचे मंत्री बघितले आपण कसं बोलतात ते. पण राष्ट्रपुरुषाचा अपमान करावा त्याने, अपमानास्पद वागणूक द्यावी की त्यांनी. आता ज्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेतात, आंबेडकरांचं नाव, बाबासाहेबांचं नाव घेतात, या सर्वांचं पुणे शाहू आंबेडकर नाव घेतात आणि त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, ही किती दिवस सहन करायची? कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा कसलाही प्रश्न संबंध नाही आहे. हे सर्व महापुरुषांबद्दल बोललं जातं आहे, त्याच्याबद्दल हा बंद आहे. आणि काल म्हणजे डाळिंबेडमध्येच झालेला विषय आहे की बडेसाहेबांनी सांगितलं की ह्या संदर्भात कायदा करावा, यो महापुरुषांबद्दल जो जे बोलतील त्यांच्याकरता 3 वर्षाचा कारावास आणि त्यांना शिक्षा असा एक कायदा करावा म्हणून सांगितलं आहे. आणि 288 आमदारांना आपण इथून शिवधर्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आपण त्यांना लेटर पाठवतो आहे हा कायदा करावा म्हणून. आता आम्ही कालच्या जे मीटिंग झाल्यापासून नानाकडे मी, बर्डेसाहेब, माऊली, जेवढे आमचे जेवढे पदाधिकारी, ज्यांचा पाठिंबा आहे, हे सर्वजण आम्ही सर्व व्यापारपेठेच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या अध्यक्षांना भेटलो, संस्थाचालक आहेत त्यांना भेटलो आहे, रिक्षा संघटनेला भेटलो आहे, पुन्हा अजून ते विद्यार्थी वाहतूक संघटना आहे त्यांना भेटलो आहे, आम्ही यंत्रमाग लोकांना भेटलेलो आहे, पुन्हा बीडी उद्योग भवन, चादर उद्योग, ह्या सर्वांना आम्ही भेटलो, सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यायचा असं ठरवलं आहे. आज आम्ही त्यांना भेटलो आहे 2 दिवसात, पण उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला प्रत्येक यंत्रमाग असो, प्रत्येक संघटनेचे पत्र आपल्याला प्रत्येकाच्या प्रेसपर्यंत येतील. जेव्हा कोश्यारी बोलल्यानंतर या सोलापुरातच सगळ्या पक्षाचे आंदोलन झाले, शिवसेने झालं, काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं, ज्या लोकांनी, ज्या काही मुस्लिम धर्मियांनी, संभाजी ब्रिगेडनी, सगळ्यांनी आंदोलन केलेले आहे. शिवजन्मोत्सव मध्य महामंडळ हे कुठल्या राजकीय अस्तित्व असलेलं नाही आहे. कैलासवासी मुरलीधर गाडगे पैलवानी हे त्या वेळेला स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत जे सामाजिक किंवा काही निर्णय घेतले जातात आपल्या भागातले, त्यावेळेला असा निर्णय घेतला की सगळ्यांनी पक्षीय म्हणून केलेलं आहे.
आज आम्ही इथे तो पक्षाचे अध्यक्ष किंवा हा आला नाही तो आला नाही असा पक्ष महत्त्वाचा नाही. शिवजलमत जो मध्यवर्ती महामंडळाच्या तर्फे जाहीर केलेला आहे, आज पुणे बंद जाहीर केले. आज सकाळी आज परळी बीड बंद आहे, वर्षी बंद. 17 तारखेला महाविकास आघाडीचा मत आहे, तो महाविकास आघाडीचा हा जो आहे शिवजलमत जो मध्यवर्ती महामंडळ, ह्याचे आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून सभासद आहेत, आम्ही ह्याचे कार्यकर्ते आहेत. आम्ही पक्षाच्या पुढं या ठिकाणी जे आत्तापर्यंत झाले, आपल्याला माहीत असेल की कोश्यारींनी मागं मराठा समाजावर बोलल्यानंतर आसरा चौकात त्यांना प्रचंड मोठी निदर्शनं आम्ही केली, तरी कोश्यारींची भाषा सुधरत नाही. आणि महत्त्वाचं म्हटलं तर चंद्रकांत पाटलांनीच असं वक्तव्य केलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मराव भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा संस्था मोठ्या केल्या. हे इतकं निंदनीय आहे आणि एवढं खालच्या स्तरावर जे बोललेलं आहे या तिघांची, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, कर्मवीर भाऊराव पाटील असू देत, महात्मा ज्योतिबा फुले असू देत, ज्या वेळेला यांनी संस्था शाळा उभा केला होता त्यांची सगळी परिस्थिती अत्यंत चांगली होती, हे कुठं भीक मागायला गेले नव्हते, तो शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्याच्या अगोदर कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल 3 वक्तव्य केलं आहे. त्याच वेळेला सुधांशु त्रिवेदीने छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला 5 पत्र माफीची पाठवलं असं जाहीर केलेलं आहे. त्याचा प्रचंड उद्रेक प्रत्येक पक्षांना झालेला आहे. इथं भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPIHP ह्याचा प्रश्न नाही. महापुरुष 2 आहेत आपले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि असा त्यांच्याबद्दल अवमानकारक कोण बोलत असेल किंवा कोण कृती करत असेल तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडनं 288 आमदारांना येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये महाराष्ट्रद्रोह हा कायदा काढावा आणि याच्यावर कमीत कमी 3 सश्रम कारावास सुनावी, भले ती व्यक्ती कुठल्याही पक्षाची असू दे. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की जेव्हा मराठा मोर्चा निघाले त्यावेळेला सामना पेपरमध्ये मुका घ्या मुका म्हणून व्यंगचित्र निघालं होतं, तेव्हा सामना पेपरचीसुद्धा होळी करण्यात आली. त्यामुळं शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळामध्ये कोण आहे तर सगळ्याच पक्षाची सगळ्याच जाती धर्माची लोक आहे, तिथं कोण आहे कोण नाही पेक्षा. आणि काल राजन भाऊंनी सांगितल्यापासून काल सकाळपासून आम्ही संध्याकाळी येणलो, त्यानंतर आम्ही रणजित गांधी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी संस्थापन आमच्या बंद ठेवतो म्हटलेत. नंतर धर्मराज काडाजी यांच्याशी संपर्क केला, त्यांनी संस्था बंद ठेवतो म्हटले. AD जोशींना संपर्क केला, त्यांनी बंद ठेवतो म्हटले. महेश कोठे, देवेंद्र कोठेची संस्था त्या ते सगळं बंद करतो म्हटले. मनोहर चव्हाणजी असतील ते बंद करतो म्हटले. आम्ही काडाजींची असतील ते संस्था बंद करतो म्हटले. आम्ही चाटे गल्लीत गेलो होतो, बुदले गल्लीत गेलो होतो, सिद्धेश्वर गल्लीत गेलो होतो, कसब्याला गेलो होतो आणि मार्केट यार्डात गेलो होतो. या सगळ्यांनी बंदला पाठिंबा म्हणून जाहीर केला आणि हा बंद हिंसक मार्गाने कुठल्याही होणार नाही. ज्या महापुरुषाचा अपमान वेळोवेळी होतोय जरा राग येईल तो बंद करेल ना. आम्ही रस्त्यावर उतरायचं कुठं हिंसा करायची मग बंद करण्यापेक्षा जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्याबद्दल एवढं बोलून जर राग संताप होत नसेल, हा राग संताप हा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ह्याचं नेतृत्व करत आहे, कुठला पक्ष आणि कुठला नेता करत नाही. आमचा बंद पुकारलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा होता तो गुरव समाजच्या ह्याच्यासाठी, त्यामुळे त्यांना निवेदन देणं जरा आमच्या भावना किती प्रक्षोभ आहे दाखवण्यासाठी, जनतेच्या भावना किती प्रक्षोभ आहे दाखवण्यासाठी हा बंद पुकारला आहे. आणि महाराष्ट्रात अनेक शहरात आता बंद आहे. आज सकाळी पुणे बंद झाला आहे, बीड परळी बंद झाला आहे, त्याच्या अगोदर बार्शी बंद झाला आहे, परस्पर करमाळा बंद झाला आहे, केम बंद झालेला आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुठल्या पार्टीच्या लोकांनी केल्यापेक्षा कोणी जरी केला तर ह्याच्यापुढची सहन केलं जाणार नाही, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी. कोविडच्या अगोदर जगातला सगळ्यात मोठा कार्यक्रम शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम, या वेळेला 25,000 बायका 12 रस्त्यावर होत्या, सगळ्या जाती धर्माच्या होत्या. ज्यांना ज्या जवान सीमेवर शहीद झालेत त्यांची पत्नी, त्यांची आई, त्यांची भगिनी या सगळ्या मुस्लिम धर्मीय पण होत्या, दलित समाजाच्या होत्या. असल्या महिलांकडनं म्हणजे समाजात जेव्हा नवरा आपल्याकडे होतो विरवेला कुठं स्थान नसतं, तिला कुंकू लावलं जात नाही, तशाकडनं शिवजन्मोत्सव आपण पाळण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. एवढे मोठमोठे कार्यक्रम शिवजन्मोत्सव महामंडळाकडनं घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो, आम सब एक भय, आम सब एक भय, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्याचा चिकार असो, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्याचा चिकार असो. जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.